आयपीएल 2022 पाहत असाल तर जी टीम नाणेफेक जिंकते ती क्षेत्ररक्षण घेते आणि तसाच जायचा निर्णय आम्हाला या मैदानावर पाहायला मिळतोय. गणेश अमोल ही जोडी अमोल कतुरे सर नॉन स्ट्रायकर इनला गणेश स्ट्रायकर इनला गणेशच्या पाठवरून आम्ही बऱ्याचदा धावा पाहताना दिसतोय. पहिला चेंडू थोडासा वेगावर स्वार असताना मात्र बॅट थोडी लवकर फिरली गेली आणि पाहता पाहता निर्धाव चेंडू पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला गेलाय. पहिल्या चेंडूवर कोणत्या प्रकारची धाव नाही. हॅलो आणि आता जर पहिला निर्धाव चेंडू फेकल्यानंतर नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल रवी नावाच्या गोलंदाजाचा. यावेळी मात्र प्रहार तितकाच चांगला प्रतिवार हल्ला आणि प्रति हल्ला हिट फॉर दॅट जशास तसा उत्तर. फटक्या मध्ये काही चूक नव्हती. फटका सुपर क्षेत्ररक्षण मात्र सुपर से ऊपर पहिल्या विकेटचं पतन. डीजे नक्कीच इन ऍट सेकंड आम्ही म्हणतोय ना जो चौकार षटकारांची घालतो सांगड तो स्वप्नील गांगड यावेळी मात्र इन ऍट सेकंड पाहायला मिळेल. कारण खूप दिवसांनी आम्हाला पाहायला मिळेल कारण लाईव्ह टेलिकास्ट करतायत. नक्कीच बिझी आहे शेड्यूल. यावेळी मात्र निर्णय मागे घेतला की काय. गणेश नक्कीच सिंधीपाडा टीमचा बोरगाव संघाचे जर कर्णधार आपण उपस्थित असाल तर आयोजकांशी संपर्क साधायचे. सिंधीपाडा बोरगाव अर्थातच क्रिकेट आम्ही म्हणतो ना क्रिकेटनं आम्हाला काय दिलं असा प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला जातोय तेव्हा तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं देत असताना आम्ही मात्र सांगतोय क्रिकेटनं आम्हाला ओळख दिली. क्रिकेटनं आम्हाला मित्र दिले. क्रिकेटनं आम्हाला जीवभावाची लोक दिली. क्रिकेटनं आम्हाला प्रसिद्धी दिली. क्रिकेटनं आम्हाला पैसा देखील दिलाय. हे सगळं काही आम्हाला फक्त क्रिकेटनं दिलंय. मुरबाड नगरी शहापूर नगरीचा क्रिकेटचा विचार केला तर अतिशय उच्च प्रतीचा क्रिकेट या दोन तालुक्यांमध्ये खेळला जातोय आणि अर्थातच या मुरबाडची शान आता शिवळे गावामध्ये या शिवळे नगरीमध्ये शिव शिवळेश्वर चषकाचं आयोजन सन्माननीय बाळामध्ये सर असतील आणि त्यांची पूर्ण टीम असेल त्यांच्या अथक प्रयत्नातून साकारतोय शिव शिवळेश्वर चषक 2022 हा थरार. स्वप्नील लेफ्ट हँड बॅट्समॅन हो यावेळी रिव्हर्सचा प्रयत्न करला. पहिल्या चेंडूवर आम्हाला मॅच आठवली मित्रांनो मुंबईची आणि रोहित शर्मानं पहिल्या षटकामध्ये इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न केला होता. दडपण मी म्हणे दडपण नाहीये कारण गणेश जरी गेला असेल तरी मागे खूप सारे फलंदाज अजूनही संभाजीनगरचे बाकी आहेत. अमोल कतुरे सर नॉन स्ट्रायकर इनला पाहायला मिळतात. स्वप्नील गांगड हुकमाचा एक्का आहे या टीमचा टीम संभाजीनगरचा. हो यावेळी स्लॉट मध्ये होता चेंडू मात्र काहीसा फसलेत. इथे मात्र स्विंग अँड मिस पाहायला मिळालं. बॅट फिरली होती मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडू या षटकाचा विचार केला तर सलगचे चार चेंडूचा विचार केला तर डॉट विकेट डॉट डॉट क्या बात आहे. रवी संघासाठी एक मॅच विनिंग स्पेल फेकतो की काय. नक्कीच अनुभव काय असतो आम्ही म्हणतो ना एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आणि तो टीचर इथे मात्र स्वतः गोलंदाजी मार्गावर पाहत असताना वन मोर आणखी एक डॉट डॉट विकेट डॉट 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 यानंतर मात्र निर्णय काय असेल मित्रांनो. एकतर चेंडू मैदानाबाहेर जाईल नाहीतर फलंदाजाला मैदानाबाहेर यावं लागेल. काय षटक पडतंय विकेट मेडन होईल का या स्पर्धेतलं पहिलं विकेट मेडन होईल का. अंतिम चेंडू रवी टू स्वप्नील यावेळी स्लॉट चेंडू मिस इट स्वतः गोलंदाज चेंडू खाली यावेळी जीवनदान कोणाला मिळालं जीवनदान. स्वप्नील गांगड जो सामने फिरवण्यामध्ये माहिर आहे यावेळी मात्र काही क्षणासाठी कोणत्या प्रकारची आणि अर्थातच विकेट मेडन या स्पर्धेतलं पहिलं विकेट मेडन पाहायला मिळेल. रवी द मॅन फ्रॉम जोगेश्वरी पहिलं षटक घेऊन आला होता आणि अर्थातच आम्ही म्हणतोय ना फर्स्ट
प्लॅन युअर वर्क अँड देन वर्क युअर आउट युअर प्लॅन. तो प्लॅन वर्क आउट होताना पाहायला मिळालाय. रवी आला होता पहिलं षटक घेऊन. पाहता पाहता एकडी पाच गणेश बॅक टू द पवेलियन आणि स्वप्नील गांगडला अक्षरशः आपल्या गोलंदाजीवर डान्स करायला लावलाय. रवीनं डॉट चेंडू खेळवत चार सलगचे डॉट चेंडू खेळलेत. मात्र विसरून जाऊ नका स्वप्नील गांगड हे खूप मोठं नाव आहे मित्रांनो. कधी या सामन्याचं रूप पलटेल सांगता येत नाही. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकांती स्कोर कार्ड वर मात्र कोणत्या प्रकारची धाव नाही. एक गडी बाद शून्य धावा. यावेळी संभाजीनगर संघ विचार करत असेल नावाला साजेस अजिबात काही झालं नाही पहिल्या षटकामध्ये. कारण संभाजीनगर हा संघ ओळखला जातो फटकेबाजीसाठी. संभाजीनगर संघ ओळखला जातो कमबॅक करण्यासाठी. संभाजीनगर संघ ओळखला जातो आक्रमण करण्यासाठी. विस्फोटक फलंदाज यावेळी मात्र अमोल कतोरे कप्तान लीडिंग फ्रॉम फ्रंट पाहायला मिळेल का पाहूया. गोलंदाजी मार्क वर गोलंदाज अमित स्ट्रायकर इनला अमोल कथोरे फटकेबाजी करावी लागेल. पहिला चेंडू राईट अमोर द विकेट. अहो क्या बात है चेंडू निघून चाललाय मात्र तितकं सुरक्षित रक्षण पाहायला मिळालंय. एक धाव फक्त आणि फक्त. इथे मी म्हणेल स्वप्नील पाहतोय कुठे दुसरी धाव देखील घेतली गेली आहे. स्वप्नील गांगड मात्र चेंडूकडे पाहत होते आणि अमोल सर मात्र पाहत होते स्ट्रायकर यांकडे. दुसरी धाव मिळेल का. सन्माननीय विष्णू शेठ घुडे यांचं पंचायत समिती सदस्य मुरबाड यांचं शुभागमन झालंय नक्कीच या स्पर्धेच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आणि आभार. आपण आलात या व्यासपीठाची शोभा वाढवली गेली आहे. जाऊया सामन्याच्या दिशेनं काय घडतं या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू अमित सन्माननीय विष्णू शेठ घुडे आणि त्यांच्या समोर विकासजी घरात यांचं शुभागमन झालंय. पुनश्च एकदा आपल्या शब्द सुमनानी सहर्ष आनंदमय स्वागत. जाऊया सामन्याच्या दिशेनं अमित टू अमोल दोन्ही एका नावराशीचे खेळाडू आहेत आणि अर्थातच आम्ही म्हणतोय ना ह्या तो कोशिश दोनों तरफ से है जारी. देखना होगा कौन पड़ेगा किस पर भारी. अमित की अमोल स्कोर अँगल चेक करायचं आणि अर्थातच संभाजीनगर आणि जोगेश्वरी दोनही टीम एका शहरातल्या आहेत मुरबाड नगरीतील. मात्र आज पाहायला मिळेल किसमे कितना है दम. पण दाखवला गेलाय दम जोगेश्वरी कडून पहिल्या षटकात विकेट घे विकेट मेडानं षटक हाताळलं गेलं. रवीच्या माध्यमातून अमितनं मात्र पहिल्या दोन चेंडूवर दिल्या दोन धावा. फुलटॉस यावेळी मात्र संधी होती मात्र अमोल कतोरे सर याचा फायदा घेऊ शकले नाहीत. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. धावपलकावर पाहायला मिळालं परिवर्तन. धावपलक जाऊन पोहोचत नाही. तीन धावा एक गडी बाद तीन. मात्र चेंडू खेळले तब्बल नऊ त्यातील सात चेंडू डॉट. एका चेंडूवर डबल एका चेंडूवर सिंगल फक्त तीन धावा. सन्माननीय पाटील डॉक्टर यांचं शुभागमन झालंय. पंकजी पाटील डॉक्टर यांचं शुभागमन झालंय. या स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आणि आभार. क्रिकेटची ही दुनिया आणि ही दुनियादारी अनुभवत असताना शहा या मुरबाड तालुक्यातलं वैभव या मुरबाड तालुक्याचं मान सन्मान अभिमान शिव शिवलेश्वर चषक 2022 चा हात थार अनुभवत असताना अमित तो स्वप्नील दिस इज नॉट जस्ट द नेम बट अ ब्रँड. इथे मात्र बँड फेल होत असताना अमित खरंच ना संपवली पारी. स्वप्नील सॉरी अमित ना संपवली पारी. स्वप्नील गांगड मला वाटत बॅट मधून एकही धाव नाही. शून्याचा चष्मा घालून यावं लागेल. चेंडू फेस केलेत पाच आणि कोणत्या प्रकारची धाव नाहीये. मला असं वाटतं संघर्ष पाहायला मिळतोय. कारण इतका संघर्ष करताना संभाजीनगर टीमला आम्ही कधी पाहिलं नाही. मात्र तारणार फलंदाज जातोय जगदीश यावेळी मात्र जागा घ्यायला स्वप्नील गांगड यांची. आम्ही म्हणतो ना प्रत्येक दिवस आमचा नसतो. कदाचित आजचा दिवस नसेल स्वप्नील गांगडचा.
मात्र दिवस कदाचित असेल जगदीशचा, म्हणून तर काय या दोन विकेट्स गेल्यात. जगदीश येतोय, यावेळी जावं लागेल स्ट्रायकर एंडला. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटमध्ये झालेला परिवर्तन, नियम बदल, झेल जरी घेतला गेला, जर झेल घेतला गेला तर स्ट्राईक चेंज होणार नाही, क्रॉसिंग पकडली जाणार नाही, जावं लागतं. इथे मात्र जगदीश ऑन स्ट्राईक, अमित तू जगदीश नक्कीच. ओहो, यावेळी मात्र चेंडू हलक्या हाताने खेळलाय, संपर्क झालाय, एक धाव मात्र पाहायला मिळेल नक्कीच. धावपलकावर धावपलक जाऊन पोहोचत चार धावांवर नक्कीच. लाईव्ह स्ट्रीमिंग आपला कॅमेरा फक्त आणि फक्त स्टेजला कव्हर करेल याचा विचार कर. नेटवर्क स्टेज घ्या, लाईव्हला कॅप्चर करा अर्थातच. सिंधीपाडा विपक्षात डोंगरावर नव्हे, चला दोन्ही संघांचे संघ नाही, सिंधीपाडा संघाचा संघ नाही, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर.
नक्कीच मागच्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालंय षटकार, उत्तुंग षटकार ठोकला गेलाय आणि तोही मला वाटतं अमोल कथोरे सरांच्या बॅट मधून तो ब्रँड पेज झालाय. हे ब्रँड नाही, हे नाम नाही, हे ब्रँड आहे बॉस. नक्कीच षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे कुणाल, हे षटक हाताळतोय. आतापर्यंत धावा खर्च केल्यात 13 धावपलकावर पाहायला मिळतात. आतापर्यंत 19 एक चेंडूचा खेळ शिल्लक, षटक क्रमांक 3, इथून पुढे 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. कमबॅक करावा लागेल आणि टीम कमबॅक करणं चांगलंच जाणती आहे. ओ यावेळी चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेला. एक धाव मात्र भरधाव वेगानं जगदीश आणि अमोल सरांनी पूर्ण केली आहे. या एका धाबेनं धावपलक जाऊन पोहोचतोय 20 धावांवर. इथून पुढे मात्र 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिल्या षटकामध्ये एकही धाव नाही, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्या मात्र एक विकेटचं पतन. पहिल्या षटकामध्ये एका विकेटचं पतन, हे षटक थोडस महागड 14 धावांचं आलंय कुणालचं. अंतिम षटकामध्ये किती धावा येतील पाहायला मिळतील. 20 धावा आहेत, इथून पुढे 15 ते 20 धावा जोडाव्याच लागतील जर सामना जिंकायचा असेल. मात्र जोगेश्वरी संघ ज्या पद्धतीने खेळतायत सांगूनच, चला प्लीज वेळ घेऊ नका जास्त. आयोजकांच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं कॉल आहे, आपण वेळ घालू नका. प्रतीकजी पवार उर्फ भाऊ यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल या मुख्य व्यासपीठावर. आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. हॅलो, नक्कीच चौथा षटक मार्गस्थ होईल. संभाजीनगर टीम दादू यावेळी मात्र गोलंदाजी मार्ग वर पाहायला मिळत आहेत आणि स्ट्रायकर एंडला द मॅन फ्रॉम संभाजीनगर अमोल कथोरे त्यांच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळालाय. आणखी एक दोन षटकार येतील का पाहायला मिळतील. दादू यावेळी मात्र सुरेख सुरेख फटकेबाजी, लीडिंग एज आणि गडीबाद पंचांचा बोट आकाशाला दिसेला. तिसऱ्या विकेटचं पतन होत असताना ज्यावेळी मात्र टॉस्क बॉस मधून न्यूज येते, सिंधीपाडा संघाने नाणेफेक जिंकली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले मात्र या संघाला आयोजकांच्या वतीनं 4 धावांची पेनल्टी दिली गेली आहे. नक्की स्कोरर आपण लक्षात घ्या, त्याची नोंद ठेवा. सिंधीपाडा संघ हॅलो अमित येतोय फलंदाज. यावेळी मात्र अमोल कथोरे सर वैयक्तिक 11 धावांचं योगदान. अमित भुसारी, अमित भुसारीला आम्ही आमदार चषकामध्ये चांगली कामगिरी करताना पाहिलं होतं. संघ संकटात असताना अमित भुसारी आला आणि फटकेबाजी केली, संघाला तारलं गेलं होतं. मात्र आजही तीच अवस्था संभाजीनगर संघाची. पहिल्या चेंडूवर बाद झालेत अमोल कथोरे. इथून पुढे चेंडू शिल्लक असतील 4. धावपलकावर परिवर्तन पाहायला मिळेल. धावपलक जाऊन पोहोचतोय 22 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात गणेश गेला, पाठोपाठ स्वप्नीलही गेला आणि पाठोपाठ अमोल सर देखील. हो चेंडू स्लॉट मध्ये होता, जगदीश समजू शकला नाही. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नक्कीच केला जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ती यशस्वीपणे 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. अमित आणि जगदीश ही जोडी यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळते संभाजीनगर टीमच्या माध्यमातून. जोरदार हल्लाबोल करावा लागेल. इथून पुढे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 3 चेंडूंमध्ये कमीत कमी 10 धावा घेण्याचा तरी प्रयत्न केला जावा संभाजीनगर संघाचा. मात्र समोर जोगेश्वरी खूप आणि खूप सुरेख गोलंदाजी करत असताना मॅच विनिंग स्पेल फेकला गेला रवीच्या माध्यमातून. विकेट मेडन, या स्पर्धेतलं पहिलं विकेट मेडन. ओहो ब्लास्ट गोइंग 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 अँड इथे मात्र सुरेख प्रयत्न लांबच्या दिशेला. क्या बात है, 100% कॉन्ट्रीब्युशन. सी फोर क्रिकेट, सी फोर कॉन्ट्रीब्युशन, सी फोर कमिटमेंट इथे पाहायला मिळाली अँड सी फोर कंट्रोल. इथे मात्र DRS चा कॉल येतोय. पंच यस इट इज. आणि अर्थातच बालामध्ये सर थर्ड अंपायर आपण नक्की चेक केलं जावं षटकारासाठीचं अपील.
मत शतकर एक ही सेव है पहला मेल डिसीजन ऑन पेंडिंग नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाचं खूप कौतुक करावं लागेल. दोन्ही पाय हवेत आहेत आणि चेंडूला सेव्ह केला गेलाय आणि यावेळी मात्र षटकार अडवलाय आणि आपल्या संघासाठी नक्की चार धावा वाचवल्यात त्या क्षेत्ररक्षकाने. अभिजित प्रेक्षक प्लीज थोडं मागे वा, तिथून दिसत नाही मित्रांनो, थोडं मागे वा, बाउंड्री लाईन दिसली पाहिजे कारण नक्कीच आणि अर्थातच सुरेख चेंडू अडवला गेला. दोन धावा अमित भुसारी सुरेख फटका सजवला होता मात्र इथे आणि अर्थातच माघारी परतावं लागेल अमितला देखील आणि अजय जातोय. काही चेंडूंचा खेळ शिल्लक, मला वाटतं अंतिम चेंडू असेल. विकेट दोन 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 विकेट, मॅजिकल नंबर 222 आणि धावपलकावर पाहायला मिळतात फक्त 26 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स. नक्कीच एक चांगला खेळ पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 4. यावेळी झालाय मोठा मार मात्र तिथे आडवा आलाय एक क्षेत्ररक्षक. गडीबात अंतिम चेंडूवर विकेट, पहिल्या चेंडूवर विकेट, शेवटच्या चेंडूवर विकेट. क्या बात है दादू, सहा धावा खर्च केला, तीन गडीबात. संभाजीनगर इज नाउ इन ग्रेट ट्रबल, ओनली 26 रन्स लॉस ऑफ 6. 27 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. टीम जोगेश्वरी दोन मुरबाड नगरीतल्या मातब्बर टीम एकासमोर एक. मात्र पाहूया हे 26 होतात का 260. वेलवेल गायब आव्हान टीम जोगेश्वरी संघाला. तत्पूर्वी करूया मायक्रोफोन वर परिवर्तन, पुन्हा एकदा ऐकूया तो आवाज, सर्वांना हवा असा वाटणारा आवाज. धन्यवाद मान्यवर पाहुणे, आपण आलात, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण दिलात. या स्पर्धेच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं आपला सहर्ष आभार. डीजी श्रावणीच्या माध्यमातून आम्ही केले हा पूर्ण संपूर्ण सीझन ऐकत आहोत मुरबाड मध्ये, शहापूर मध्ये, कल्याण मध्ये आणि नक्कीच एक उत्कृष्ट संगीत सहजन क्रिकेट आणि क्रिकेट मधल्या परिस्थितीनुसार वाजवलेलं गाणं आणि नक्कीच आमच्या प्रेक्षकांना देखील मनाला भावतंय. थँक्यू सो मच डीजी श्रावणी. आणि अर्थातच मुरबाड नगरीचं हे क्रिकेट आज मात्र शिवळे नगरीमध्ये आम्हाला पाहायला मिळतंय. 12 संघ, या पुढचा सामना असेल एक टॉपच्या टीम्स डोंगर न्हावे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील बोरगाव सिंधीपाडा. चला शतक लगेच सजवून घ्या, पाहूया 27 धावांचं हे आव्हान पेलवतं की नाही आणि कसा होतोय चेस. थँक्यू सो मच हेमंतजी सोनावळे सर. चला सलामीची जोडी खेळपट्टीकडे प्रस्थान करायचे आहे. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सन्माननीय
गौरवजी झुंजाराव अर्थात दादू झुंजाराव सरांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील या संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या वतीने शिव शिवलेश्वर चषक सन 2022 च्या वतीने सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो सामना चालू आहे आजच्या या सायंकाळ सरत असताना या रात्रीमधील पाचवा आणि या पाचव्या सामन्यामध्ये दोन संघ खेळतात. मुरबाड शहरातील एका बाजूला टीम संभाजीनगर आणि फाईट करत असताना टीम तुम्हाला पाहायला मिळेल जोगेश्वरी मुरबाड. आपण आवाज ऐकत होता सर्वांनी हेमंतजी सोनावळे सरांचा दैत्य देखील मनपूर्वक आभार जाईल घेऊन तुम्हाला या मॅचच्या सेकंड इनिंगकडे विजयासाठी आपण पाहू शकाल. लक्ष ठेवलंय टीम संभाजीनगर आणि त्याच्या विरोधात जोगेश्वरी संघाला बनवायच्या आहेत 27 धावा. सन्माननीय आदरणीय असं म्हणतात ज्या व्यक्तिमत्वांकडे पाहावं आणि या माईकला देखील सातत्याने उत्सुकता वाटावी असं व्यक्तिमत्व कमी वयामध्ये जास्तीत जास्त उंच उंच शिखर गाठणारं व्यक्तिमत्व या मुरबाडच्या शहराला पडलेलं गोड स्वप्न अर्थात डोंगर नावे गावाचा एक भूमिपुत्र सन्माननीय ज्याचा आवाज ऐकावा आणि करा तर आमचे कान देखील सातत्याने आसुसले जावेत असं गोड गुलाबी व्यक्तिमत्व एक आदर्श समालोचक सर्वांनी दीपकजी बिराडे सरांच्या ठिकाणी आगमन झालंय. दीपक सर या आपली जागा या मुख्य मंचावर आहे. विनंती असेल दीपक बिराडे सर आपण या मुख्य मंचावर येऊन स्थानापन व्हायचं आहे. आपण आलात आपलं सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा चांगली आहे. चांगल्या स्पर्धेमध्ये चांगली चांगली माणसं या ठिकाणी चांगला आनंद घेताना या ठिकाणी पाहायला मिळतात यात तीळ मात्र शंका नाही आहे. चला दीपकजी बिराडे सर आपण या मुख्य मंचावर येऊन स्थानापन बघा. 27 धावांची गरज. लो स्कोरिंग मॅच काय घडेल या मॅच मध्ये हे देखील पाहावं लागेल. सगळ्या सस्पेन्स गोष्टीच आहे. उलगड आय डी होईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक गोलंदाजी मार्गवर द पॉवर ऑफ मुरबाड अर्थात स्वप्नील गांगड गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे. अमोलजी कतोरे सरांनी टिपलेला हा हिरा उन्हात ठेवा तरी कायमस्वरूपी थंड तुम्हाला पाहायला मिळेल. कारण हिरा आणि काच यामधील फरक तुम्हाला शोधावा लागेल. हिऱ्याप्रमाणे थंड राहणं आणि त्यानंतर स्वतःची चमक अखंड विश्वाला दाखवणे हे काम या खेळाडूने तुम्हाला सगळ्यांना दाखवलेलं आहे. गोलंदाजी मार्ग स्वप्नील गांगड आणि स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आपण पाहतोय दादू नॉन स्ट्राइक एंडवर कुणाल सामन्याला झाली आहे सुरुवात. लाईट कॅमेरा ऍक्शन लेट्स प्ले. पहिलाच बॉल स्क्वेअर कटच्या माध्यमातून सजवलाय हा फटका वेगाने चेंडू फेकलाय बॅकअप आहे. एक सिंगल धाव म्हणेल. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी क्रुशियल मोमेंट ठरवली जाईल याचं कारण आहे. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल संभाजीनगर संघाची धावसंख्या 24 बॉल मध्ये बनली फक्त आणि फक्त 26 धावा. विजयासाठी 27 धावांची आवश्यकता आहे आणि यात 27 धावा बनवण्यासाठी संघर्ष थोडा कमी आहे पण 26 धावा डिपेंड करण्यासाठी मी तर म्हणेन इथे खऱ्या अर्थानं स्वतःची कलात्मकता सिद्ध करावी लागेल टीम संभाजीनगर संघाच्या गोलंदाजांना. चांगली स्पर्धा आहे. काळजाच्या कोपऱ्यामध्ये कोरून ठेवावी आणि कायमस्वरूपी या स्पर्धेची आठवण तुमच्या डोळ्यासमोर चालणाऱ्या पावलांसोबत सावलीप्रमाणे राहावी या अनुषंगाने सजवलेली स्पर्धा शिवळेकरांचा मान सन्मान आणि अभिमान अर्थात शिव शिवळेश्वर चषक सन 2022. जाऊ मॅचच्या दिशेने. स्ट्राईक केली रोटेट एक धावतर मिळवली. जोगेश्वरी मुरबाड आणि संभाजीनगर मुरबाड हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर अनेक वेळा उभे ठाकले होते. एकमेकांच्या समोर अनेक वेळा आले एकमेकांच्या बारकावे या दोन्ही संघातील खेळाडूंना माहिती आहे. फेकलाय डॉट बॉल द प्राऊड ऑफ मुरबाड अर्थात स्वप्नील गांगड डावखोरे आताचे फलंदाज विस्फोटक असतात पण आज मात्र या डावखोरे आताच्या गोलंदाजाला देखील आशीर्वाद आहे. लेग ब्रेक बॉल क्या पात आहे. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला वळाला गिरकी घेतली गरकन. आणखी एक डॉट बॉल क्या पात आहे. काय गोलंदाजीचं प्रदर्शन आहे. अनेक मुरबाड तालुक्यातील संघ आहेत ना की फलंदाजीच्या नाही तर गोलंदाजीच्या बळावर सामने जिंकवण्याची क्षमता ठेवत आहेत आणि त्यामधील एक नाव म्हणजे संभाजीनगर टीम. 26 धावा डिपेंड होतील की 26 धावा या ठिकाणी चेस होतील हे देखील पाहावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट. जर चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नसेल त्याच्या मेरिट प्रमाणे पोहोचणं आणि चेंडूला मात्र फक्त आणि फक्त पुश करणं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या जात आहेत. साम दाम दंड भेद जे हवाय ते वापरा आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचा खेळ सजवा हे सांगत असताना टीम जोगेश्वरी मुरबाड संघाचे सलामीवीर विकेट वाचवत आहेत. विकेट जाऊ देत नाहीत परंतु 27 धावांचा प्रवास सुखकर होईल का हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा स्टेप आउट वर खेळलेत. ऑफ ड्राईव्ह सजवला क्या पाहत आहे. फटका चांगला आहे. क्रिकेटचा क्लास पाहायला मिळालाय. परंतु क्षेत्ररक्षक इनफील्ड मधून जाऊन पोहोचलाय आउटफील्ड मध्ये. तत्पूर्वी 2 धावा मिळतील टीम जोगेश्वरी मुरबाड संघाला. 27 धावांचं लक्ष डोळ्यासमोर आहे. म्हणतात की स्वप्न 3 असतात जी रात्र झाल्यानंतर झोपेमध्ये पडतात. स्वप्न 3 असतात रात्र असो की दिवस
तुम्हाला झोपू देत नाही आणि आज मात्र हे स्वप्न पूर्ण कोणाचं होईल हे देखील पाहणं औत्सुक्याचं आनंदाचं ठरेल. यावेळेस लेग ब्रेक बॉल भन्नाट वेग आहे. जणू काय हिमांशु पाटील नावाच्या गोलंदाजाची आठवण जेव्हा जेव्हा स्वप्नील गांगड गोलंदाजी करतात तेव्हा येते. जेव्हा जेव्हा नगर एक्सप्रेस अभिजित दुधेची आठवण जेव्हा जेव्हा स्वप्नील गांगड गोलंदाजी करतात तेव्हा तेव्हा येते. द प्रिन्स ऑफ भिवंडी अर्थात विवेक शेलार या प्रकारची गोलंदाजी करतायत आणि आज मात्र द प्राऊड ऑफ मुरबाड मी सुद्धा कमी नाही हे सांगितलं पहिल्या षटकामध्ये. केवळ आणि केवळ 6 बॉल मध्ये धावा खर्च केला स्वप्नील गांगडनं फक्त आणि फक्त 4 बनवाच्या जितून 18 बॉल मध्ये 23 टीम जोगेश्वरी मुरबाड या संघाला. प्रेक्षकांची वर्दळ या ठिकाणी सातत्याने होताना पाहायला मिळते. मान्यवरांची मांदी आणि व्यासपीठावर सातत्याने सजावट तुम्हाला पाहायला मिळते. टेनक्रिक लाईव्हची टीम या ठिकाणी होते सज्ज आणि आपण पाहू शकाल. आज मात्र आमचे आदर्श भावीजी मुंडे अपडेटर आहेत. त्यांचा आज वाढदिवस त्यांना देखील वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. तुमचं आयुष्य कायमस्वरूपी प्रतिपतचंद्र लेखे व वर्दिश नुर्विश्ववंदित हा शहासुन शिवेशेषा मुद्रा भद्राय राजते प्रतिपदेच्या चंद्राकोरीप्रमाणे वाढत वाढत जाणाऱ्या विश्वाने वंदिलेल्या शहापुत्र शिवाच्या मुद्रेप्रमाणे सोबत सोबत राहो आणि कायमस्वरूपी तुमचं आयुष्य सुखाचं समाधानाचं हो हीच त्या विश्व विधात्याच्या चरणी प्रार्थना करेन. आणि घेऊन जाईल प्रेक्षक तुम्हाला मॅचच्या सेकंड इनिंग कडे अर्थात 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्वप्नील गांगड चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 4 धावा इथून खर्च केल्या 23 धावांची गरज. सातत्याने पावलांवर नक्षत्र ठेवलेले आहेत अमोल कतोरे सरांनी. काळजाची स्पंदनं सातत्याने वाढत जाताना पाहायला मिळत आहेत. रक्ताभिसरणाची क्रिया जर पाहिली ना ब्लड सर्क्युलेशन तर या ठिकाणी सातत्याने तुम्हाला हालचाल हालचाल पाहायला मिळेल तोपर्यंत जोपर्यंत हा सामना आम्ही जिंकत नाही. कुणाल पहिलाच बॉल इथे मात्र नशीब फोफावलेत मित्र म्हणेन टीम जोगेश्वरी मुरबाड संघाचे. धावा मिळतील या चिन्हवर बाईच्या स्वरूपात 2 आणि जेव्हा जेव्हा नशीब आपल्या आपाचं असेल तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला यशस्वीता म्हणेल ऑल इज वेल. 2 धावा मिळाल्या आणि याच 2 धावांच्या मदतीने टीम जोगेश्वरी मुरबाड संघाची धावसंख्या धावपालकावर लागत असताना आतापर्यंत 6 धावा. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होताना आम्ही अनेक वेळा अनेक मैदानांवर पाहिलेले आहेत पण इथे मात्र तो प्रकार पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. या मॅचचा निकाल अजूनही बंद पॉकेटमध्ये आहे. लवली स्ट्रेट ड्राईव्ह क्या बात आहे. क्रिकेट मधील सेफ शॉट पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 1 धाव दुसऱ्या धावेचा देखील होतोय प्रयत्न. नेक्स्ट मॅच असेल शिंदेपाडा आणि विरोधात संघ खेळेल टीम डोंगर नावे. हा सामना होता क्षणाला शिंदेपाडा संघ आपण नाणेफेकीत कौल जिंकलात क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सामना संपता क्षणाला काही सेकंदामध्ये आपलं क्षेत्ररक्षण लावणं ही गोष्ट गरजेची आहे. इनसाइड एज विकेट कीपर गणेश चेंडू जाऊ देणार नाही आहे. चांगली विकेट किपिंग सातत्याने अनेक मैदानांवर पाहिलेली आहे. आदरणीय बाळामती साहेबांनी घेतलेली मेहनत मेहनत रंग लाती हे ना आणि आज मात्र खरं आता ते स्वप्न 23 तारखेच्या रात्री पूर्ण होईल कोणाचं हे देखील पाहावं लागेल. खूप सारी मेहनत शिवळेकरांनी घेतली आणि हा सुंदर शामियाना तुमच्यासाठी उभा केलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे परंतु इथे बॅकअप देखील या ठिकाणी बीट होतोय. विकेट कीपर गणेशला देखील हा चेंडू उमगला नाही. मुन्ना पटांसराचा इशारा येतोय बाईच्या स्वरूपात आणि डिक्लेअरच्या स्वरूपात धावा मिळतील या चेंडूवर 2 कारण तिथे आहे. येस बॅटकट आहे माफी असावी. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. जोगेश्वरी मुरबाड संघाची धावसंख्या धावपलकावर 27 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 10 धावा. इथून जर पाहिलं तर अजूनही 17 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील इथून जर पाहिलं तर 14 चेंडू 17 धावा. समीकरण जोगेश्वरी मुरबाड संघासाठी सोपा आहे पण काही गोष्टी पाहण्यापुरता मर्यादित असतात ना मित्रांनो. त्या गोष्टी फक्त पाहाव्याशा वाटतात पण कर्तृत्व सिद्ध करायला गेलो की मग आमच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कारणांची यादी कायमस्वरूपी वाचली जाते. कोरावळे संघाचा एखादा प्रतिनिधी असेल ना तर आपण येऊन या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आहे जेणेकरून आम्हाला समजेल तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळतील टीम जोगेश्वरी मुरबाड या संघाला. विचार करावा लागेल अमोल कतोरेंना, विचार करावा लागेल स्वप्नील गांगडला, विचार करावा लागेल गणेश नावाच्या खेळाडूला, विचार करावा लागेल अखंड संघातील प्रत्येक खेळाडूला विचार करावा लागेल आणि चांगली गोलंदाजी मात्र करावी लागेल. एक मात्र ऑप्शन आहे आणि त्या लाईफ लाईनचं नाव आहे डॉट बॉल आणि शॉकिंग बॉलिंग विकेट टेकिंग बॉलिंग. बोल तयार फोर द विकेट ने
शॉर्ट पिच बॉल संधि होती आणि या संधीचं केलंय सोना, परंतु चेंडू निघून चालला एक कव्हर कीपरच्या दिशेला. किती धावा मिळतील, आउटफील्डचा आशीर्वाद या ठिकाणी मिळालाय संभाजीनगर या संघाला. परंतु गणेश थ्रो मध्ये क्वालिटी नाही आहे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला कटाक्षाने करावी लागेल. इथे लेझी क्रिकेट खेळून चालणार नाही, नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ तुम्हाला पुन्हा येणार नाही आहे, हीच ती वेळ, वेळ बदलण्याची. इट्स टाइम चेंज द टाइम. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकताना पाहायला मिळाली या तीन धाव्यांच्या मदतीने. जोगेश्वरी मुरबाड संघाची धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते, तब्बल 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 15 धावा. पहिल्या षटकामध्ये 4 जे षटक राहिलं स्वप्नील गांगटचं आणि या षटकामध्ये 11 जे षटक राहिलं कुणालचं. 15 धावा धावपलकावर. इथून जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या 12 चेंडूमध्ये बनवायची टीम जोगेश्वरी मुरबाडला फक्त आणि फक्त 12 धावा. 12 चेंडू 12 धावा. सहर्ष स्वागत करतोय प्रेक्षक, जाऊया माझ्या दिशेने. सेकंड इनिंगचा उत्तरार्ध बाकी आहे, 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे टीम जोगेश्वरी मुरबाड या संघाला. कठीणाकडून सोप्याकडे जाणारा सामना, अशक्याकडून शक्याकडे जाणारा सामना, अपयशाकडून यशाकडे जाणारा सामना आणि आपल्या कलात्मकतेच्या बळावर विजयाचा उंबळटा सातत्याने ठोठावणारा हा सामना. हा मित्रांनो घाई करायची याची नोंद असावी. वेळ निघून चाललेली आहे, जवळपास 8:48 होत आहेत याची देखील नोंद असावी. आपल्याला आणखी तब्बल 6 सामने कव्हर करायचे आहेत याची देखील नोंद असावी. वेळ निघून चाललेली आहे. ऑफिसियल आपण सातत्याने सूचना द्या, वेळ निघून चाललेली आहे. टीम मीटिंग आपण कमी केली तर बरं होईल खेळाडू. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट पुल करत असताना चेंडू निघून चाललाय डी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एम हिना बाद सोने पे सुहागा 4 धावा चौका. शॉर्ट पिच बॉल वर खऱ्या तर फुल कसं करावं हे आदर्श आणि हा पायंडा घालून दिला या फलंदाजानं. बॅट्समन कुणाल इदन फायर चौकार. पुन्हा एकदा प्रत्येक बाजू आपली आहे, प्रत्येक दिशा आपली आहे बॉलच्या मेरिट प्रमाणे आणि त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन या ठिकाणी खेळणं. जबरदस्त इनिंग साकारतायत फलंदाज कुणाल. अगदी सहज गत्या फटकेबाजी करण्याचा विक्रम या ठिकाणी चालू आहे आणि बघता बघता 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल धावपलकावर पुढे जाताना पाहायला मिळाली. आतापर्यंत 21 धावा विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे 10 चेंडू 6 धावा. 6 चेंडू आणि जर 10 धावा असत्या ना तर मात्र इथे चित्र वेगळं पाहायला मिळालं असत. जणू काही राजकिड्यांचा आवाज देखील थांबलाय की काय. यावेळेस पुन्हा एकदा जणू काय फ्लिक केलंय चेंडूला निघून चाललाय डीप बॅकवर्ड स्पेल लेगला आणि धावा मिळतील या चेंडूवर 2. चला शिंदीपाडा संघ माझा आवाज कानापर्यंत आला असेल तर हा सामना संपता क्षणाला काही मिनिटाच्या आतमध्ये आपलं क्षेत्र रक्षण लागणं ही सगळ्यात महत्वाची अनिवार्याची गोष्ट असेल, कंपल्सरी असेल. या 2 धावा मिळाल्या जोगेश्वरी मुरबाड संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली 23 धावा विजयासाठी. इथून जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. आमचे भाऊ साहेब सर्वानीय रवींद्रजी इसावे सर देखील प्रत्येक गोष्टीकडे कटाक्ष ठेवत आहेत. प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. पुन्हा एकदा शफल झाले होते फलंदाज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न कम बॅक केलाय परंतु हा कम बॅक मी तर म्हणेन उशिराने केलाय की काय हा प्रश्न असेल. विजयासाठी अजूनही 4 धावांची गरज टीम जोगेश्वरी मुरबाड संघाला. मुरबाड शहरातील 2 संघ या ठिकाणी खेळत आहेत. दोन्ही संघ मी मगाशी सांगितलंय की एकमेकांच्या समोर अनेक वेळा आलेले आहेत.
चैतीबल क्रिकेट क्या बात है, समझदारीचा खेळ होतोय. एक सिंगल मिळवली, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. विजयासाठी इथून जर पाहिलं तर फक्त आणि फक्त तीन धावेची गरज. ज्या विकेटची गरज होती मित्र म्हणेन संभाजीनगर संघाला, त्या विकेट मिळाल्या नाही. ज्या डॉट बॉलची सातत्याने अपेक्षा होती, ते डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाले नाही. स्वप्नील गांगडची चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये राहिली, फक्त आणि फक्त चार धावा स्वप्नील गांगड सरांनी खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मार खाल्ला गोलंदाज आपण पाहू शकाल. कुणालनं तब्बल 11 धावा खर्च केल्या आणि बघता बघता सामना टर्न झाला. ते सातत्य आतापर्यंत अबाधित ठेवलं टीम जोगेश्वरी मुरबाड या संघानं. बघता बघता 18 बॉलचा खेळ कंप्लीट. विजयासाठी 6 बॉल असतील आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. टीम जोगेश्वरी मुरबाड या संघाला इथून हा सामना टर्न होऊ शकतो, पण त्यासाठी सापळा रचावा लागेल, गणिमी काबे बनवावे लागतील, यशस्वी नियोजन करावं लागेल आणि त्यानंतर प्रत्यक्ष कृती करावी लागेल. चला टीम संभाजीनगर टीम मीटिंग कमी करायची आहे. 8:52 झालेली आहेत. आपल्याला आणखी 6 सामने कव्हर करायचे आहेत, याची देखील नोंद असणं गोष्ट गरजेची आहे. या चला शिंदीपाडा बोरगाव आपण रेडी व्हा आणि संभाजीनगर टीम कर्णधार. टीम मीटिंग झाली असेल तर गोलंदाज निवडा आणि लगेचच या ठिकाणी फिल्डिंग लावा आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मार्ग अनिकेत आणि अनिकेतने मित्र म्हणे हा सामना जवळपास संपवण्याला बॉल फेकलाय. यास 9+2 एकंदरीत 3 धावा आणि 2 धावांची आवश्यकता होती टीम जोगेश्वरी मुरबाड या संघाला. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम जोगेश्वरी मुरबाड जिंकला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अँड हार्डलक टीम संभाजीनगर. अमोलजी कतोरे अँड कंपनी आपण या स्पर्धेमध्ये खेळलात, आपलं देखील तोंड भरून कौतुक. तुम्हाला सगळ्यांना एक करण्याचं काम या संपूर्ण शिवळेकरांनी केलं. निमित्त फक्त एक आहे, शिवलेश्वर चषक सन 2022. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि पुन्हा एकदा विनंती करेल मी सर्वांनी दीपकजी बिराडे सर आपण या मुख्यमंत्र्यावर येऊन स्थानापड बा. वेलकम दीपक सर, आपण आलात, सहर्ष स्वागत आहे. सर्व मान्यवरांचा मनपूर्वक आभार. आदरणीय विष्णू शेठ गुढे साहेब आपण देखील आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी देतात. स्पर्धेचं उद्घाटन ज्या वेळेला झालं त्यावेळेला सुद्धा आपली उपस्थिती या ठिकाणी प्रार्थना होती आणि ते देखील आपण या ठिकाणी उपस्थित होतात, आपलं देखील मनपूर्वक आभार. तर आपण देऊया मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीचा शिलेदार बनलाय नो डाऊट. नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा हक्कदार.